पहा इयत्ता पहिली वर्गासाठी बालभारती भाग एक मधील आज आपण पुढील स्वरचिन्ह पुढील अभ्यास आपण करणार आहोत पहिली वेलांटी पहा या ठिकाणी आपल्याला पहिली वेलांटी हे स्वरचिन्ह दिसत आहे आणि ते आपण शिकलेल्या मुळाक्षरांना लावून त्याला नेमकं युक्त मूळाक्षर बनवून कशा पद्धतीनं वाचन करायचं हे आपण पाहणार आहोत क घ ल म र ब हे मुळाक्षर आपले शिकून झालेले आहेत पाहूयात क ला पहिली वेलांटी हे स्वरचिन्ह जोडल्यानंतर की होणार आहे घ ला पहिली वेलांटी जोडल्यानंतर घी लला पहिली वेलांटी जोडली ली मला पहिली वेलांटी जोडली मी र ला पहिली वेलांटी जोडली री ब ला पहिली वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी ज्या मूळाक्षराला जोडल्यानंतर त्या मुळाक्षराचं वाचन कसं करायचं किंवा ते कसं जोडून ते मुळाक्षर आपण वाचायचं हे आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत जसे क की घ घी ल, ली, म, मी, र री बी आता पहिली वेलांटी याचाच अर्थ आपण या ठिकाणी ई हास्वर म्हणजेच पहिली वेलांटी पाहूयात पुढे पहिली वेलांटीचा जे काही लिखाणाचा क्रम आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पहिली वेलांटी लिहायची आहे आपण याच क्रमानं दोन रेगीवहीमध्ये पहिली वेलांटी वाचायची आहे आणि वाचन करूनच लिहायचं आहे म्हणजे आपलं पहिल्या वेलांटीचं दृढीकरण अगदी छान होणार आहे पाहूयात पुढे वाच आणि लिही रीड अँड राईट पहा आता या ठिकाणी ब ला पहिली वेलांटी जोडली बी र ब ल हाच शब्द आपण वाचन करून पुढे लिहायचा आहे की र की र, री मा, पा, काना सुद्धा आपल्याला झालेला आहे की ल, बी ल आता हे शब्द आपण वेलांटी जोडल्यानंतर र ला वेलांटी री असं म्हणण्याऐवजी डायरेक्ट आपण री आणि मा असं जर उच्चार केला तर वाचन आपलं सलग वाचन होणार आहे आणि त्यातून आपल्याला पाहिजे तो हवा असलेला अर्थबोध आपल्याला योग्य अशा पद्धतीने होणार आहे म्हणून आपण डायरेक्ट बला वेलांटी बी म्हणण्याऐवजी वे बी र ब अशा पद्धतीनं सलग वाचणार आहोत कि र की री मा की ल बी ल आता पाहूयात काना आणि पहिली वेलांटी हे स्वर चिन्ह आपले हे स्वर चिन्ह आपले शिकून झालेले आहे काना आणि पहिली वेलांटी हे दोनही स्वरचिन्ह आपण कशा पद्धतीने वाचन करायचे आहे आणि लिहायचे सुद्धा आहेत ते आपण पाहणार आहोत पहा क म ल घ र ब ही मुळाक्षरे आपण आतापर्यंत शिकलेलो हो। आहोत आणि त्याला आता काना आणि पहिली वेलांटी लावून कसं वाचायचं आहे पाहूयात क काना लावल्यानंतर का की म मा पहिली वेलांटी जोडली मी ल ला ग, काना जोडला ला पहिली घ काना जोडल्यानंतर काय होणार आहे घा पहिली वेलांटी जोडली खी र ला काना जोडला आहे रा पहिली वेलांटी जोडली आहे री ब ला काना जोडल्यानंतर होणार आहे बा आणि ब ला पहिली वेलांटी जोडली आहे बी अशा पद्धतीने आपण या पहिली वेलांटी ई याचं लिहून आणि वाचन करून जर दृढीकरण केलं तर निश्चितच हे स्वरचिन्ह आपल्या लवकर लक्षात येणार आहे आणि पुढील वाचनाचा पाया आपला अगदी सहज आणि सोपा होणार आहे